हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकावला असून यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेकडो हेक्टर जमिनीवरील केळींच्या बागा जमीनदोस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. हिंगोली जिल्ह्यात 8 जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकाचा मोठं नुकसान झालं आहे. येथील केळीला राज्यासह इतर ठिकाणी मोठी मागणी असून परंतु हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरंदा शिवारात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेकडो हेक्टरवरील शेतातील केळी पिके वादळी वाऱ्यामुळे जमीनोद्ध्वस्त झाली असून पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. एबी न्यूज मराठीसाठी हिंगोली प्रतिनिधी फारूक शेख. भरपूर 100% वर नुकसान झालं म्हणलं तरी हरकत नाही, कारण केळीचा संपूर्ण माझा प्लॉट गेलेला आहे. सोलारचं एक पण हे राहिलेलं नाही, प्लेट राहिलं नाही आणि आखाड्यावर झाड पण राहिलं नाही. ते घर ते पडून उद्धस झाले आणि शेजाऱ्या पाजाऱ्या समजा एकही समजा असं झाड कोणतंच उभं राहिलं नाही. आंब्याचं म्हणा, केळीचं म्हणा किंवा इतर पिकांचं म्हणा, कोणतंच झाड उभं राहिलेलं नाही साहेब. कारण काल पाण्यानं गारपीट झालेली आहे आमच्या इकडं, गारपीटनं पण केळी गेलेली आहे आणि वाऱ्यानं तर समजा काहीच उभं राहिलेलं नाही. काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला ताबडतोब तात्काळ 100% नुकसान भरपाई देण्याची ही एवढीच मागणी आहे आमची. शेतकऱ्यांची राहिले नाही समजा आमचं की समजा आम्ही त्याच्याकडे बघून जगू शकू. आज आमचा त्याला 2 ते 2.5 लाख रुपये एका हेक्टरला केळीला खर्च आहे आम्हाला. आज एकही आता बाहेर काढायला सर आमच्याकडे पैसा नाही. आज धंडा जर बाहेर काढायचे म्हणजे आमच्याकडे एकही रुपया नाही.